acredito demais. For a change, first time in my life, तो ऐसा गजरा वगैरह घालते हो इस वाला. जरा दी तनिया प्रोग्राम से म्यूजिक तनी तो इतनी. मेंदू परंत पीन गेली मजा. माला का. आज जो कुछ तेरी सिनेमा देखा था हीरोइन ना गजरा गले चासत कितने नाजुक पड़े घातला इस तक. ते हीरोइन हीरोइन वाला उल्लंबु नहीं. नीच खरच घाल वर. राख काढू का कुछ मजा रे. काम सोडे तू विसरलो नाही सॉरी. अशोक हा आवडीने तबला खूप छान वाजवतो आणि माझी अशी इच्छा आहे अशोक की तू थोड़ा सा काळ म्हणजे दोन ताल तीन ताल काही तुला जे वाटेल ते आज आम्हाला इथे आमच्या या घरात तू वाजवून दाखवा तबला. अरे वा. जोडी तुझी तुझी माझी ला 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 जोड़ी तुझी तुझी माझी जोड़ी तुझी तुझी माझी ला 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 जोड़ी तुझी तुझी माझी. काही न शिकता तुम्ही एवढा सुंदर तबला वाजवता भाई. जवळपास प्रयत्न आहे हा. एक अजून एक खुबिलिटी आहे तुझी. जेव्हा माझा चष्मा वाकडा होतो तेव्हा मी कोणत्याही ऑप्टिशियन कडे जात नाही. मी अशोक सराफ कडे जातो आणि त्याला सांगतो ए बाबा हा चष्मा वाकडा झालाय. तो मला दोन मिनिटात तो असा टेबल वरती किंवा कुठेतरी असं ठेवून तटक तक तक काय असं काहीतरी करतो आणि तो सरळ करून माझ्या हातात देतो. ते कसं जमलं? असं काय आहे, माझा एक मित्र आहे प्रकाश कुलकर्णी. गिरगाव त्याचं दुकान आहे कुलकर्णी चष्म्याचे दुकान. हा माझा अगदी म्हणजे एकदम जानी दोस्त माझा म्हणजे कॉलेजपासूनचा. तर पूर्वी मी काय करायचो जेव्हा मी बँकेत असतो तेव्हा मी बँक सुटली की मी सरळ त्याच्या दुकानात जाऊन बसायचो. अच्छा. आणि त्याच्या दुकानापासून हे चष्म्याचे हे कर कुठे दुरुस्ती कर कुठे स्क्रू लाव आणि असली मी कामं करतो. काय कामधंदा नाही ना त्यावेळेला. त्यावेळी मी सिनेमात पण नव्हतो आणि नाटकात पण आलो नव्हतो. तर हे कामं करायचे त्यावेळेला. नवरी मिळ्या नवऱ्यालामध्ये ते कपाळावरती जे मारणं ते कसं सुरू झालं माहितीये? की ते केस त्याला चपट्ट बसवायचे होते आणि ते चपट बसवण्याकरता सारखा तो असा मारत जायचा ते चपट बसवण्याकरता. आणि ते करत असताना त्यांनी बोलता बोलता डायलॉग बोलता बोलता ते पटकन असं केलं. म्हटलं अशोक हे खूप छान दिसतंय. म्हणलं हो ना मी पण असाच विचार करत होतो ठेवूया काही स्टाईल. म्हटलं ठेव पिक्चर मध्ये ठेवली. आणि याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे ही मुलगी आलेली असते घरात पहिल्यांदा तिला तो बघतो ते बेदाणे सीन. तो बेदाणे सीनच्या वेळेस ही मुलगी बघितल्यावर साहजिक तिला बघितल्यावर त्याचा असं मग ती हळूहळू मध्ये वाढायला लागतं. इव्हन धूम धडाकामधलं पण ते खूप छान होतं. पाईप ऍक्च्युली त्यांनी तेव्हा ओढला आणला खोकला आला. तर ते खोकला आला तर खोकता खोकता त्यांनी तो डायलॉग तो बोलला आणि त्यांनी ती पूर्ण स्टाईल स्टाईलच ठेवली होती थ्रू आउट द फिल्म. मॅनेजर असं एखाद्या वेळेला असं पटकन सुचून जातो कधी कधी. हो खरंय. मी एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर अशोक तू हो किंवा नाही यामधलंच द्यायचं एक कुठलं तरी आणि ते उत्तर दिल्यानंतर त्याचं कारणही सांगायचं. तयारस थांब जरा. हा तू तुझ्या ऍक्टिंगची सुरुवात नाटकातनं केलीस मग पुढे जाऊन तुझं खूप मोठं नाव झालं. नाट्य क्षेत्रात तू एक खूप मोठा स्टार झालास. त्यानंतर तुझं पदार्पण सिनेमात झालं आणि सिनेमात सुद्धा तू तेवढा किंवा त्याहून जास्त गाजलास. सम्राट अशोक अशी तुला पदवी दिली गेली आणि तुझं नाव पूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण भारतात झळकलं. आणि एवढं सगळं असताना आता तरी तुझ्या बायकोनी तुला मारणं बंद केलं का? हो केलं. कारण तिला ते करावंच लागलं. कारण एवढं ना झालं तर आता मारणं यायला बरोबर नाही असं तिला वाटायला लागलं. म्हटलं ठीक आहे नको मारूस तू मी आता मारणं तुला चालू करतो. मग आता सध्या मी तिला मारतो. करेक्ट बोललीस तू. आता आमच्याकडे एक कपल कट्टा आहे समुद्र किनारी कट्टा. तर त्या कट्ट्यावर जाऊन तुम्हा दोघांना बसायचंय. तुम्ही दोघांनी येणार? नाही नाही आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करायला नाही येणार. असं नका. तुम्ही लग्न आधीचे आहेत असं कोणी येतं का? आपण दोघं बसणार त्यांना कशाला बोलवते? कबाब में हड्डी कशाला. चल या. निशाना तुला दिसला ना निशाना.
लवली दिसतेस तू अगदी. अरे काय सांगू तुला मी, ते झिरमाळ्या अशा म्हणजे वडाचे पारंब्या लोंबतात सुंदर एकदम. वडाच्या पारंब्या अशा पण लोंबतात तू. प्रियतम्मा प्रियतम्मा गजरा तू घे ना, चार दिवस हा टिकेल आणि ताई पण गोड दिसतील ना. घ्या ना साहेब एक गजरा घ्या की. झालं झालं पण घ्या गजरा घ्या ना. गाणं म्हणून झालं हो खरंच गाणं होत ते. दहा रुपयाला एक आणि पिन फ्री. अरे वा पिन फ्री हो. दहा रुपयाला एक. हां पण साहेब एक अटे बर का. तुझ्या पण अटी तुम्ही तुमच्या हाताने त्यांना गजरा मळायचा आणि ते तू बघणार. नाही नाही मी जाणार आता तुमचं चालू दे. हा येते 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 येऊ नको आता जा येते. खरंच कर जा ना. कुठं घालता तो म्हणजे कधी हे केलं. पायात बांधतात घुंगरांच्या ऐवजी. इथे मी केलं नाही ना किती. फॉर अ चेंज फर्स्ट टाइम इन माय लाईफ तू असं गजरा वगैरे घालतोयस मला. जरा तिथे या प्रोग्रामच्या निमित्ताने ते तरी मेंदू पर्यंत पिन गेली माझ्या. काय रे मला काय कुठेतरी सिनेमात एखादा हिरोईनला गजरा घालायचं असत की ते नाजूकपणे घातलं असतात. ते हिरोईन हिरोईन वर अवलंबून आहे. मी खरंच घाल बरं. राग काढू नकोस माझ्यावर. काम सोडायचं विसरलो नाही सॉरी. खुश 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 ना. हा किती छान तुम्हाला तेवढंच बघतात. ते गजरा दिला की खुश. ऍक्च्युली मला आता खूप भूक लागली. आता हे दुकान काय सापडत नाहीये. मला वाटतं आपण इथं बसलोय बघवायला जात नाही वाटतं कोणाला असं दिसतंय. कसं मिळणार दुकान कसं सापडणार. अहो चष्म्याचं दुकान शोधतोय. चष्मा जरा खराब झाला काय कळत नाही चष्म्याला काय झालंय ते. अहो तुम्ही काय काळजी करू नका तुमचा चष्मा रिपेअर करून देते. हे हो रिपेअरिंग करतात इथे बसून. हो हो अरे झालं का घेऊ का. हो साहेब यायला मी करतोय ना. हा हा करा करा. नाही दिसत नाहीये ना आम्हाला नीट. आम्ही बसलो इथे बरे दिसले तुम्हाला लांबून. हा दे आता निघाला बघा डोळ्यावरच लावा. घातला डोळ्यात घालत होता तुम्ही. हो का डोळ्यावर लावा कानावर घाला. परफेक्ट केलं. धन्यवाद. अरे तुम्ही अशोक सराफ इकडे कशाला आला चष्मा दिला उगा. नाही नाही अहो मी तुमच्याकडेच जात होतो. हो हो अहो मला असं कळलं की तुम्ही जोडी तुझी माझी या कार्यक्रमात चाललाय. मग तुम्ही तिकडे जोड्यानेच जाणार ना. पण तिकडे जाऊन तुम्ही ना तुमच्या एका जोडीदाराला विसरू नका. कोण रे. त्या जोडीदाराची आठवण म्हणून मी तुमच्यासाठी एक भेटवस्तू आणली. असं थांबा देतो हा तुम्हाला. हे अरे वा ओ यांची आठवण सतत राहू द्या. वा पुढच्या भागात देखील आपण अजून एका जोडप्याला भेटणार आहोत. तेव्हा पाहत रहा कॉटन किंग प्रस्तुत सुप्रिया सचिन शो जोडी तुझी माझी. जोडी तुझी माझी.